रोखठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. दादर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने. जालन्यात होणार मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क, कृषी उत्पादनाच्या निर्यातीला मिळणार चालना. उद्योगपती रतन टाटा यांच्यावर मोठी जबाबदारी, पीएम केअर फंडाच्या विश्वस्तपदी नेमणूक. राज्यात पावसाचा जोर कमी, आज मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट. पालघरमध्ये शिवसेना आणि शिंदे गटाला मोठा धक्का, दोन माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सारखे दिसणाऱ्या विजय माणेंची हायकोर्टात धाव, गुन्हा रद्द करण्याची मागणी. मुंबईवर गिधाड घिरट्या घालत आहेत, त्यांना आसमान दाखवू, उद्धव ठाकरे यांचं अमित शहा यांना थेट आव्हान. शिवाजी पार्क कोणाचं, उच्च न्यायालयात आज सुनावणी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज एक दिवसाच्या दापोली दौऱ्यावर. राजू श्रीवास्तव यांच्यावर होणार आज अंतिम संस्कार. केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर हिंगोली दौऱ्यावर. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी चंद्रपूर दौऱ्यावर. दसरा मेळाव्यापर्यंत मुंबईत कडक बंदोबस्त, गृह खातं अलर्टवर. जालन्यात होणार मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क, कृषी उत्पादनांच्या निर्यातीला मिळणार चालना. कोल्हापूरच्या शहीद जवानांच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत. आमदार बच्चू कडू यांना न्यायालयाचा दिलासा, मंत्रालयातील कर्मचारी मारहाण प्रकरणी जामीन मंजूर. फोटोग्राफी माझा विषय असूनही आम्ही पेंग्विन आणल्यावर नाटक केली नाहीत, उद्धव ठाकरे. पोलिसांच्या सुट्ट्या वाढल्या, 75,000 पोलिसांची भरती वेगाने होणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. बीडच्या धानोरा येथील मारुती मंदिरात महिलांचा प्रवेश. नागपुरात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा भांडाफोड, हॉटेलवर धाड, दोन परदेशी तरुणींना अटक. 2.5 वर्षानंतर गटप्रमुखांची आठवण आली, उद्धव ठाकरेंच्या भाषणाला दिल्लीतून शिंदे यांचं उत्तर. जामठा ते रहाटे कॉलनी मार्ग ग्रीन कॉरिडॉर, क्रिकेट बुकिंगवर करडी नजर.